subject maths of standard 4th. And in this subject, right now we are learning the topic circle. These are parts of the circle. Circle means vartul, and other parts are center. Center means madhya. Yo madhya bindu matra de chalel. Radius. Radius means trijya. Diameter. Diameter means vyas. And chord. Chord means jiva. These are the part of the circle. आता हे जे पार्ट आहेत हे जे सर्कलचे पार्ट आहेत ते कशा प्रकारे आपण ड्रॉ करायचे आणि तयार करायचे आणि हे आपण शिकणार आहोत. ओपन युअर बुक पेज नंबर 4. तुमचं पाठ्यपुस्तक जे आहे टेक्स्टबुक, ओपन युअर टेक्स्टबुक नंबर 4 अँड सी अबाउट द पेज. पानाची वरती ही पानाची वरची बाजू आहे ती पाहायची आहे. सम पिक्चर्स आर देर. फर्स्ट पिक्चर इज ऑफ बैंगल, सेकेंड इज बाइसिकल व्हील एंड थर्ड वन इज ए कार्ट व्हील. ऑल दीज थ्री ऑब्जेक्ट्स, ऑल दीज थ्री पिक्चर्स आर इन सर्क्युलर शेप. कसेच आहे हे सगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते आपल्याला कोणत्या शेपमध्ये दाखवले आहेत तर सर्कल शेप मध्ये आपल्याला दाखवलेले आहेत, म्हणजेच गोलाकार शेप. सर्कल मीन्स गोलाकार वर्तुळाच्या शेप मध्ये आपल्याला दाखवलेले आहे. आता हे जे बाकीचे भाग आहेत ते कशा प्रकारे करायचे आपण पाहायचं आहे. ठीक आहे. ब्लँक पेपर, तुम्ही कोरा कागद घ्यायचा. अशा प्रकारे कोरा कागद घेतल्यानंतर एखादी बॉल, आपल्याला किचन मधली वाटी जी असते बॉल किंवा बँगल असं राऊंड, म्हणजे ज्या बॉलचा किंवा बांगडीचा ऑलरेडी राऊंड शेप असतो, राऊंड शेपची एखादा ऑब्जेक्ट घ्यायचा आणि ते काय करायचं त्या पेपरवरती असं प्लेस करायचं आहे, ठेवायचं आहे. आणि ठेवून नंतर आपण काय करायचं आहे, साईडने पेन्सिलने असं प्रेस करायचं आहे, त्याची बॉर्डर जी आहे ती आपण काढून घ्यायची आहे. प्रेस press it with the pencil, we will get the shape of circle. अशा प्रकारे आपल्याला सर्कलचा भाग जो आहे वर्तुळ आपल्याला मिळतो. दिस इज कॉल्ड अ सर्कल. अशा प्रकारे मी हे ऑलरेडी तयार केले. मेक टू ऑर थ्री ऑर फोर पार्ट्स ऑफ द सर्कल. अशा प्रकारे तीन चार पेपर जे आहेत सर्क्युलर शेप, मेक थ्री और फोर सर्क्युलर शेप. तीन ते चार आपल्याला सर्क्युलर शेप आपल्याला काय करायचे तयार करायचे आहेत आणि ते कट करून सिझरने कट करून घ्यायचे. आता आपण फर्स्ट काय आहे, कॉर्ड. फर्स्ट इथे आपल्याला काय दाखवले आहे, कॉर्ड. कॉर्ड मीन्स जीवा. जीवा कशा प्रकारे आपल्याला काढायची आहे किंवा तयार करायची आहे ते पाहायचं. पहा, आता मी ऑलरेडी इथे एक असा टेक वन ऑफ दिस शेप, सर्क्युलर शेप, असा एक सर्क्युलर शेप घ्यायचा त्याच्यापैकी आणि तो काय करायचा आहे, असा फोल्ड करायचा आहे. मी ऑलरेडी घेतलेला आहे बघा आणि तो फोल्ड द वन साइड ऑफ द सर्कल. या सर्कलची एक बाजू जी आहे ती अशी काय करायची आहे, फोल्ड करायची आहे. आणि फोल्ड केल्यानंतर जो आपल्याला जी लाईन मिळते, ही जी लाईन अंडरलाईन मिळते आपल्याला, ती काय करायची आपण ट्रेस करून घ्यायची आहे. हे बघा, हा पान भाग नंतर ओपन केल्यानंतर इथे आपल्याला काय मिळालं आहे, ती लाईन जी आहे ती मी ट्रेस केलेली आहे. ती म्हणजे आपल्याला काय मिळते, आपल्याला दिस पार्ट वे कॉल, दिस पार्ट ऑफ सर्कल इज कॉर्ड, कॉल ए कॉर्ड. हा सर्कलचा जो पार्ट आहे, हा लाईन केलेला, लाईनने दाखवलेला, त्याला काय म्हणायचं, कॉर्ड. कॉर्ड मीन्स जीवा, जीवा. हा अशा प्रकारे आपण काय केला आहे, दिस इज कॉर्ड. हा नेक्स्ट पार्ट काय करायचा आहे बघा, नेक्स्ट पार्ट इज डायमीटर. टेक वन ऑफ द शेप, टेक द नेक्स्ट सर्क्युलर शेप, दुसरा एखादा आपण भाग घ्यायचा आहे तयार केलेल्या पैकी आणि तो काय करायचा आहे,
दिस पार्ट, फोल्ड दिस पेपर, फोल्ड दिस सर्कल विथ इन टू हाल्व्स। दोन भागामध्ये काय करायचं आहे, डिवाइड दिस पार्ट इन हाल्व्स। हा जो भाग आहे वर्तुळाचा तो आपण काय केलेला आहे, दुभागलेला आहे, म्हणजे दोन भागामध्ये आपण त्याला फोल्ड केलेला आहे। बघा बरोबर, आपण दोन भाग आपल्याला इथे पाहायला मिळतात। आणि फोल्ड केल्यानंतर ओपन करायचा, जी लाईन मिळते ती आपण काय करायचे, पेन्सिलने ट्रेस करायची आहे अशा प्रकारे। इट इज कॉल्ड डायमीटर। या वन एंड, वन टेक द लाईन, ट्रेस द लाईन फ्रॉम वन एंड टू अदर एंड इन द मिडल ऑफ द सर्कल। सर्कलच्या मध्यमध्ये आपण काय करायचे आहे, एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपण ती लाईन ट्रेस केली, आपल्याला काय मिळतो आहे, डायमीटर, म्हणजे या सर्कलचा जो व्यास आपल्याला इथे मिळालेला आहे। द नेक्स्ट पार्ट इज कॉल, आता हा जो बघा, आता मगाशी आपण जो भाग घेतलेला आहे डायमीटर, आपण त्यावेळेला काय केलेला आहे, असं मधोमध आपण दोन भाग समान असे दोन भाग केले सर्कलचे, मधोमध आपण काय केला, आता फोल्ड केलेला, आपल्याला काय मिळालं इथे, डायमीटर मिळाला। आता पुढचा पार्ट काय आहे, सेंटर, काय आहे सर्कल, सर्कलचं मधोमध आहे, दिस इज कॉल्ड डी आर ए एम ई सी टी आर, डायमीटर। द नेक्स्ट पार्ट इज सेंटर, सेंटर ऑफ द सर्कल, काय करायचं आहे, मगाशी आपण जो पेपर घेतला होता, टेक वन ऑफ द शेप, सर्क्युलर शेप, फोल्ड इट इन द मिडल साइज इन टू हाफ एंड टेक अनदर फोल्ड, आणखी एक त्याला फोल्ड आपण करायचा आहे, आणखी एक फोल्ड द्यायचा आहे अशा प्रकारे, लाईक ए क्वार्टर पार्ट, लाईक ए क्वार्टर शेप, त्याला क्वार्टर पार्ट मिळेल अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा फोल्ड करायचा आहे, लाईक दिस, सी लाईक दिस अशा प्रकारे। बरोबर, हा सर्कल होता, आधी आपण त्याचं काय केलं आहे, दोन भाग केला आहे, दोन भागामध्ये फोल्ड केलेला आहे, पुन्हा तो जो आहे अर्धवर्तुळ जो आहे तो पुन्हा एकदा आपण काय केला आहे, फोल्ड केला आहे, आपल्याला काय मिळालं आहे, क्वार्टर पार्ट मिळालेला आहे, काय मिळालेला आहे, क्वार्टर पार्ट, आणि तो ओपन करायचा आहे। नाव ओपन दिस पार्ट, ही गेट ए मिडल मीन्स सेंटर ऑफ द सर्कल, हे बघा अशा प्रकारे जो आहे, सेंटर ऑफ द सर्कल। दिस पार्ट, हा जो आका आहे या सर्कलचं काय आहे, सेंटर आहे, म्हणजे मध्य आहे। आता पुढे पहा, द नेक्स्ट इज शेवट जो आहे आपल्याला काय बघायचा आहे, रेडियस बघायचा आहे, रेडियस म्हणजे त्रिज्या, रेडियस म्हणजे काय, त्रिज्या। आणखी एक आपण काय घेतलेला आहे, शेप घेतलेला आहे, टेक शेप, पगाशी फोल्ड केल्याप्रमाणे आपण त्याला फोल्ड करायचा आहे क्वार्टर पार्ट मध्ये अशा प्रकारे, क्वार्टर पार्ट मध्ये आपण हे केल्यानंतर जो त्याला पुन्हा ओपन करून जो या सेंटर पासून, या सेंटर पासून जो सर्कलच्या एका कॉर्नर पर्यंत आपण काय करायची, लाईन आपण घ्यायची आहे अशा प्रकारे। लुक एट दॅट, दिस इज अ सेंटर ऑफ द सर्कल, हा जो मध्य आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे, आपण नाव काय दिलेला, एम, आणि एम पासून, सेंटर एम पासून आपण काय केलं आहे, लाईन ड्रॉ केलेली आहे सर्कलच्या वन एका एंड पर्यंत, तर आपण दुसरा एंड आहे सर्कलचा इथे त्याला आपण नाव दिलं आहे पी सी।
कैन गेट दिस लाइन की सेंटर पासून सर्कलच्या सेंटर पासून जी जो पॉइंट आहे सेंटर पॉइंट त्यापासून आपण सर्कलच्या वन एंड एका टोकापर्यंत आपण स्लिप लाइन काय केले आहे ड्रॉ केलेलं आहे आणि रेष घेतलेले आहे ट्रेस केलेले आहे आपल्याला काय मिळते आहे लाइन वी विल गेट द लाइन एम पी लाइन रीडिंग जे आहे तो कसं आहे जो सेंटर पॉइंट आहे तो आधी सुरुवातीला काउंट रीड करायचा आहे पॉइंट एम टू पॉइंट पी लाइन वी गेट द लाइन एम पी अशा प्रकारे रीड करायचा आहे लाइन एम पी ही एम पी ची लाइन आहे त्याला काय म्हणायचं रेडियस त्याला काय म्हणायचं आहे रेडियस म्हणजे त्रिज्या हा सर्कल आहे अशा प्रकारे आपण जो मध्यम आपल्याला मिळाला होता त्या मध्यापासून आपण नाव त्या मध्यला एम सेंटर पॉइंटला आणि त्यापासून त्या मिडल पासून आपण काय केलं सेंटर पासून दुसऱ्या एका टोकापर्यंत सर्कलचा आपण लाईन ड्रॉ केली आणि ते त्या पॉइंटला आपण नाव काय दिले आहे पी काय नाव दिलं आहे आपण पी पी नाव दिलं आहे सो यू विल गेट लाइन एम पी लाइन कसं आहे रीडिंग कसं आहे लाइन लाइन एम पी दिस लाइन इज कॉल्ड रेडियस त्याला काय म्हणायचं रेडियस म्हणजे त्रिज्या म्हणायचं काय म्हणायचं त्रिज्या अशा प्रकारे आपण हे सेंटरचे जे भाग आहे सॉरी सर्कल जे भाग आहे ते आपण काय घेतलेले आहे अभ्यासलेले आहे तुम्ही घरी काय करायचं आहे ट्राय करायचं आहे पेज नंबर फोर पेज नंबर सिटी पेज नंबर फोर दिस इज फॉर युअर होमवर्क तुम्ही सुद्धा काय करायचं अशा प्रकारे ब्लँक पेपर घेऊन अशा प्रकारे सर्कलचे जे पार्ट आहे ते त्याचं काय करायचं आहे स्वतः ड्रॉ करायचं आहे